गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव बैंक लिमिटेड गढ़चिरौली के वती ने आयोजित जिला गौरव पुरस्कार वितरण तथा झोपड़पट्टी रंगभूमि के प्रकाश रंग पुस्तकाचा विमोचन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम, गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, गडचिरोली जिल्हा परिषदचे अध्यक्ष योगिता भांडेकर, सहकार महर्षी अरविंद सावरकर पोरेडीवार, आरमोरी विधानसभाचे आमदार कृष्णाजी गजभे, प्रकाश सावकार पोरेडीवार, जिल्हा बँकचे अध्यक्ष प्रांचित सावकार पोरेडी, गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार प्राप्त राकेश नाकोडे, देसाईगंज नगर परिषदचे उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा तथा विविध क्षेत्रातील मान्यवर व जिल्हा बँकचे सर्व अधिकारी उपस्थित होते. बाकी आता पॉस मशीन आहे तुमच्या काही भागामध्ये मला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आम्ही मार्ग काढला. आम्ही आमचे खात्याचे लोक नेमले, त्या कुटुंबातल्या वृद्धग्रस्ताचं असेल तर तरुण माणसाचं मिळालं तरी आम्ही त्याला देणार आणि मग त्या पद्धतीने आम्ही करतो. यावेळी राकेश नाकोडे यांना जिल्हा गौरव पुरस्कार देऊन गिरीश बापट यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थित गौरविण्यात आले. तसेच यावेळी झोपडपट्टी रंगभूमीचे प्रकाश रंग पुस्तकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला साहित्यिक, लेखक, नागरिक, पत्रकार व बँकचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.